शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजींच्या सुरक्षेसाठी असणारे 5 पोलीस कर्मचारी आज निलंबित करण्यात आले आहेत. नोकरी करत असताना नोकरीत कसूर केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी ही तडकाफडकी कारवाई केली आहे. यामध्ये सांगली शहरचे 2, LCB एक आणि मुख्यालयाच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यावेळी भीमा कोरेगाव येथे दंगल घडली त्यानंतर संभाजी भिडे यांना 5 कर्मचारी आणि 1 अधिकारी अशी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. काही दिवसापूर्वी गुरुजींच्या बंदोबस्ताची जबाबदारी असतानाही हे कर्मचारी परस्पर बंदोबस्त सोडून गेले होते आणि गुरुजींची त्या दिवसाची माहितीही कंट्रोलला कळवली नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या हे सर्व निलंबित पोलीस भिडे गुरुजींच्या सोबत बंदोबस्ताला आहेत. यामध्ये विश्रामबाग पोलठाण्याचे कुंभार, सांगली शहरचे कोळेकर, पोलीस मुख्यालयाचे शेटे आणि पाटणकर आणि LCB पाटील अशा 5 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली आहे.